भोकरदन येथे विनावर्दानित शिक्षकाचा हृदयविकाराने मृत्यू वीस वर्षापासूनच्या शासनाच्या वेळकाडू धोरणाचा आणखी एक बळी याविषयी आपण जी माहिती आलेली आहे ती माहिती बघणार आहोत भोकरदन तालुक्यातील गोदरी येथील कैलासवासी शेवंताबाई विद्यालयातील विनावर्दनित शाळेवर कार्यरत असलेले श्री देवीदास एकनाथ नवेरकर वयवर्ष चौतीस यांचे एक फेब्रुवारी रोजी शनिवारी सायंकाळी सात वाजता हृदयरोगाच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले मागील दहा वर्षापासून ते विनावर्धनित शिक्षक म्हणून कार्यरत होते त्यांच्या पश्चात वडील पत्नी दोन मुले असून महिनाभरापूर्वी त्यांच्या आईचे दुःखद निधन झाले होते गेल्या दशकापासून विनावर्धनित शिक्षक अडचणीत असून श्री देविदास नरे नवेरकर देखील या कारणांमुळेच सदैव तणावाखाली होते शासनाच्या उदासीन धोरणामुळे महाराष्ट्रात आजवर अनेक शिक्षकांना आपला जीव गमावा लागला आहे एकीकडे वीस टक्के अनुदानावर प्रपंच व त्यात अशी आसमानी संकटे त्यामुळे शिक्षकांना तणावग्रस्त असून या शिक्षकांनी निवृत्तीच्या उंबरठ्यावर असतानाही पुरेसा पगार नाही अशा विचित्र अवस्थेत शिक्षकांना वेटबिगारी करावी लागत आहे नुकतेच मुंबई येथे विनावणदान शिक्षकांच्या बेमुदत धरणे आंदोलनात ते देखील सहभागी होते एक दिवसांपूर्वीच ते घरी परतले होते व त्यानंतर ही वाईट घटना घडली शासनाने विनावणदान शिक्षकांचा प्रश्न तातडीने सोडून त्यांना न्याय द्यावा अशी मागणी शिक्षकांमधून होत आहे महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांतर्फे या जे शिक्षक आहे यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आलेली आहे आणि ज्या ज्या शिक्षकांचा आत्तापर्यंत अशा पद्धतीने दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्यांच्या कुटुंबियांना देखील काहीतरी हातभार जो आहे तो शासनाकडून मदत मिळाली पाहिजे त्या कुटुंबियांमधील कोणाला तरी त्या शाळेवरती सर्विस मिळाली पाहिजेल अशी देखील विनादनित शिक्षकांकडून आता मागणी होत आहे ज्या शिक्षकांचा अशा पद्धतीने शासनाच्या जे विना म्हणजे जे विलंब झालेला आहे अनुदान देण्याकरता आणि त्यामुळे शिक्षकांचा मृत्यू झाला आहे त्या सर्व शिक्षकांच्या कुटुंबियांना काहीतरी मदत जी आहे ती शासनाने लवकरात लवकर घोषित केली पाहिजे आणि त्याचसोबत जो प्रचलित नियमानुसार प्रचलित धोरणानुसार अनुदान देण्याचा शासन निर्णय लवकरात लवकर निर्गमित करावा आणि जी आर्थिक तरतूद आहे ती देखील लवकरात लवकर करावी अशा भावना ज्या आहे त्या शिक्षकांनी मांडलेल्या आहे चौदा फेब्रुवारीपर्यंत जर प्रचलित नियमानुसार शासन निर्णय निर्गमित झाला नाही आणि अनुदानाची तरतूद जर करण्यात आली नाही तर पुन्हा आझाद मैदानावरती जे आता सत्तावीस तारखेपासून आंदोलन ज्या पद्धतीने सुरू होते त्यापेक्षा अधिक जास्त तीव्रतेने आंदोलन करण्यात येईल असं देखील शिक्षकांकडून सांगण्यात आलेलं आहे आणि सर्व महाराष्ट्रातील सर्व विनानुदयित म त्यामध्ये प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक सर्व शिक्षकांतर्फे शिक्षक जे आत्ताच मृत्युमुखी पडलेले जे शिक्षक आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ही अर्पण करण्यात आलेली आहे आणि सर्व शिक्षक ह्या कुटुंब ज्या शिक्षक आत्ता जे दुर्दैवी ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या कुटुंबियांना धीर देण्याकरिता तेथील सर्व तालुक्यातील जे शिक्षक आहे ते देखील दे तिथे उपस्थित आहे आणि निश्चित सर्व शिक्षकांकडून देखील या कुटुंबियांकरिता काही ना काही मदत जी आहे मदतीचं पाऊल निश्चित पुढं येणार आहे धन्यवाद